ढोंग्या धैर्या, लक्ष कुठे आहे? तुमच्याकडे मॅडम, तुम्ही असता दुसरीकडे कुठे माझं लक्ष जाईल? इथलं शिक्षण इंग्रजीत आहे आणि त्यात तुमचे इंग्रजीचे वांदे. तुमच्याकडनं इंग्रजी काय, फ्रेंच बी शिकायला आवडत. बहुचर्चित बॉईज 2 हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. ढुंग्या, धैर्या आणि कबीर यांची धमाल मस्ती या चित्रपटात कायम असल्याचं पाहायला मिळते. बॉईज 1 पेक्षा बॉईज 2 अशा अर्थाने महत्वाचा आहे की तिन्ही मुलांनी तारुण्यात पदार्पण केलंय. ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सिनियर स्टुडंटसोबत उडणारे त्यांचे खटके, त्यांना दिलेलं आव्हान असेल हे बॉईज 2 मध्ये मांडण्यात आलं आहे. आता जाणून घेऊयात बॉईज 2 चित्रपटाचे 5 ठळक हायलाइट्स काय आहेत याविषयी. क्रमांक 1, कबीर, ढुंग्या आणि धैर्या हे सिनेमाचा USP आहेत हे पहिल्या भागाप्रमाणेच या भागात देखील कायम राहिलं आहे. सर्वांनी खूबीनं एंटरटेन केलंय. तिघांच्या अभिनयामुळे सुरुवातीला असलेला उत्साह तो अगदी शेवटपर्यंतही कायम राहतो. पण या सगळ्यात पार्थ भालेराव सर्वात जास्त उजवा ठरतो. त्याच्या व्यक्तिरेखेला मिळालेल्या संवादातून प्रेक्षकांची मनं जिंकून जातात. त्याशिवाय त्याच्या सहकलाकारांनी देखील तोडीस तोड परफॉर्मन्स दिलाय. क्रमांक 2, सिनेमाचं बॅकग्राऊंड स्कोर. प्रत्येक सीन्सनुसार येणारं रॉकिंग म्युझिक, गाणी सिनेमागृहाचा माहोल जोशपूर्ण करून टाकतात. त्यामुळे म्युझिक हा फॅक्टर या बॉईज 2 मध्ये महत्वाचा ठरतो. क्रमांक 3, पौगांडावस्थेतील पदार्पण. त्यामुळे मुलामुलांची एकमेकांविषयी वाटणारी आकर्षणं, कुतूहल याविषयी लेखक दिग्दर्शकानं एका वेगळ्या पैलू आपल्या समोर आणला आहे. क्रमांक 4, वेगळ्या प्रकारची चॅलेंज लावणं आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाणं, याबाबत आजची युवा पिढी काय विचार करते याची बिटवीन द लाईन्स पकडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातही प्रत्येक कलाकारानं आपल्या भूमिका चोख बजावल्यामुळे उत्तम प्रकारे त्या व्यक्त होतात. लडाखसारख्या भागातील चित्रीकरण, स्टंट्स, सिनेमॅटोग्राफी असे भाग लक्षवेधी ठरले आहेत. सोहम काळोखे, सायली पाटील, अक्षता पाडगावकर, यतीन कारेकर, पल्लवी पाटील, रोहित चव्हाण, जयवंत वाडकर, शर्वरी जेमेनिस, अजित सिद्धये, किशोरी आंबिये, रितिका श्रोत्री या सर्व कलाकारांनी आपापले सीन्स उत्तम प्रकारे खुलवले आहेत. क्रमांक 5, सिनेमा थोडासा लांबल्यासारखा वाटू शकेल. काही संवादांमध्ये प्रीचीनेस वाटू शकतो, डबल मिनिंगचे संवाद अति झाल्याचंही वाटू शकतात. पण या एका फॅक्टरमुळे देखील तरुणाई थिएटर डोक्यावरती घेते. ओव्हरऑल काय तर निखळ एंटरटेनमेंट या प्रकारचे तुम्ही जर चाहते असाल, कॉलेज लाईफचा नॉस्टॅल्जिया जर का तुम्हाला अनुभवायचा असेल, हॉस्टेल लाईफ जर तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायचं असेल, तर बॉईज 2 अजिबात चुकवू नका. बॉईज 2 हा चित्रपट जर का आपण पाहिला असेल तर नक्की पोस्ट करा आपले व्ह्यूज या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी सिनेविश्वातील घडामोडींसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी. तसंच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चालणार नाही म्हणतात त्यांना हात उचललेलं. पुढच्या टायमाला पाय उचला. अहो, तुम्ही सपोर्ट काय करताय त्यांना?